सोमवार को मुंबई की कई जगहों पर बिजली गुल रही, जिससे मुंबई वासियों को काफी समस्याओं का सामना करना पड़ा। मुंबई के इस हाल पर पूर्व चंद्रशेखर बावनकुले। सोमवार को मुंबई की कई जगहों पर बिजली गुल रही, जिससे मुंबई वासियों को काफी समस्याओं का सामना करना पड़ा। मुंबई के इस हाल पर पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि ऊर्जा विभाग की गलती है, महाराष्ट्र के इतिहास में ये पहली बार हुआ है, इस बात की जांच होनी चाहिए। महाराष्ट्र इतिहास दुर्भाग्यपूर्ण घटना है कि मुंबई मध्ये 2000 मेगावाट चा ब्रेकडाउन झालाय, याला जबाबदार ट्रान्समिशन कंपनी आणि लोड डिस्पॅच सेंटरचे यंत्रणा जबाबदार आहे। ज्या महाराष्ट्राने 25-25 हजार मेगावाटचं ट्रान्समिशन करूनही एकही ट्रान्सफॉर्मर ब्रेकडाऊन झाला नाही, त्या महाराष्ट्रामध्ये आज 4-4 तास ब्रेकडाऊन होतो आहे, मुंबई ब्रेकडाऊन मध्ये जात आहे। याला कारण आहे की मागच्या 3 दिवसापासून कळवा तळेगाव वीज वाहिनी बंद पडलेली आहे, ब्रेकडाऊन अटेंड केलं नाही। आज सकाळी 7 वाजता कळवापासून तर पळगे ही लाईन ब्रेकडाऊन मध्ये गेली, अटेंड झाली नाही। सकाळी 10 वाजता कळवा पळगा दुसरी लाईन ब्रेकडाऊन झाली, अटेंड केली नाही। म्हणजे मुंबईला 1 मिनिट जर लाईन बंद झाली तर लाखो रुपयाचं नुकसान होतं। आज कोविड सेंटर आहे, हॉस्पिटल आहे, मेट्रो रेल्वे आहे, सारं बंद पडलंय। आणि याकरता जे अधिकारी हलगर्जीपणा केली असेल, महाराष्ट्राचं आधुनिक इतकं सारी यंत्रणा असूनही ज्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केली असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि मुंबईसाठी यानंतर मुंबईमध्ये अशी घटना पुन्हा होऊ नये, मुंबईसारख्या शहराला असं भेटीत धरू नये, महाराष्ट्राचं नाव खराब होऊ नये, याची काळजी माननीय मंत्री मोदींनी घेतली पाहिजे। चीफ सेक्रेटरीची कमिटी तयार केली पाहिजे, चीफ सेक्रेटरीच्या कमिटीच्या माध्यमातून चौकशी करावी आणि दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी माझी आहे। 100% महाराष्ट्राचं बदनामी करणारं, महाराष्ट्राला मागे आणणारं, आधुनिक महाराष्ट्राला कलंक लावणारी घटना आहे। ब्रेकडाऊन होत राहतात, पण ब्रेकडाऊन जर वेळेवर अटेंड केले तर अशा घटना घडत नाही। 3 दिवसापासून ब्रेकडाऊन अटेंड करत नाही। कळव्यावरनं संपूर्ण मुंबई आहे, कळव्याला तळेगाववरनं वीज येतं ते बंद आहे। आणि अशा चुकीच्या पद्धतीने मुंबईला वेठीस धरणे आणि ही मानव निर्मित चूक आहे। टेक्निकल जरी फॉल्ट आला असेल, तो जर वेळेवर अटेंड केला असता तर ही घटना घडली नसती।